नमस्कार मित्रांनो, मी कमलेश यारोका यार केकेस किचन मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक सिंपल पण चटकदार लज्जतदार आणि झणझणीत अशी एक डिश, ती म्हणजे ढाबाचा लंडा मसाला। तर खूप स्वादिष्ट डिश आहे, तुम्हाला नक्की आवडेल। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया। मी तुम्हाला रेसिपीसाठी लागणारं साहित्य दाखवतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी इथे 2 चमचे गार्लिक पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा जिंजर पेस्ट घेतलेली आहे, 3 चमचे मी मिरची पूड घेतलेली आहे, 2 चमचे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि अगदी किंचित 1/2 चमचा मी हळद घेतलेली आहे। मीठ चवीनुसार इथे मी एक छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे, 10 लवंग घेतलेले आहेत, 10 काळी मीर घेतलेली आहे आणि 4 आपण वेलची घेतलेली आहे। इकडे आपण ओनियन फ्राय करून घेतलेला आहे, ओनियन फ्राय करून ह्याची पेस्ट याला क्रश करून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे दही घेतलेला आहे, 2 मोठे टमाटे मी बारीक कापून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे बटर यूज करणार आहोत या रेसिपीसाठी। तर मी तुम्ही बघू शकता हा एवढा तुकडा घेतलेला आहे बटरचा, तर मी अमूल बटर इथे घेतलेला आहे आणि मी 5 अंडी उकडून व्यवस्थित उकडून त्याला 2 भाग त्याला मध्ये कट करून असे घेतलेले आहेत, म्हणजे मी त्याचे 2 तुकडे केले आहेत एका अंड्याचे। तर असे आपण 5 अंडी उकडून घेतलेली आहेत। चला तर मित्रांनो आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो मी आता गॅस ऑन करतो आणि हे भांडं व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये बटर ऍड करणार आहोत। तर मी याच्यामध्ये बटर ऍड करतो। हा बटर थोडा वितळू देत। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा बटर मस्त आता वितळला आहे, एकदम हलक्या मंद आचेवर याला वितळला। थोडा वेळ लागेल पण त्यामुळे काय होतं बटर जळत नाही आणि त्यामुळे आपल्या पदार्थाची चव मस्त टिकून राहते। तर बघा तुम्ही आता बटर मस्त आपला मेल्ट झालेला आहे, गॅस पण एकदम मंद आचेवर मी हे करतोय। आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत आपले गरम मसाले। तर आपण जो वेलचीचा तुकडा घेतलेला मी याला जस्ट कट करू, त्यानंतर काळी मिरी 4 वेलची आणि जी लवंग घेतलेली त्याला मस्त आपण फ्राय करून घेऊ। तर मित्रांनो मंद आचेवर या गरम मसाल्यांना मी फ्राय करून घेतलेलं आहे, बघा तुम्ही बघू शकता बटर थोडस लालसर झालेलं आहे आणि वेलचीचा सुंदर सुगंध सुटलाय। तर यामध्ये आता मी ऍड करतो जिंजर गार्लिक पेस्ट। गॅस पहिला बारीक करून घ्या, त्यामध्ये जी आपली गार्लिक पेस्ट होती ती मी बटरमध्ये ऍड केली। आता यानंतर जी जिंजर पेस्ट आहे ती मी बटर मध्ये ऍड करतोय आणि व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट। केअरफुली करा, तर मित्रांनो आपली जिंजर गार्लिक पेस्ट मस्त फ्राय झालेली आहे या बटर मध्ये। तर आता यामध्ये आपण टोमॅटो ऍड करणार आहे, तर टोमॅटो पण असं मस्त फ्राय करून त्याची त्याची मस्त पेस्ट होईल। आता मी टोमॅटो ऍड करतो, आपला गॅस बारीक करतोय। तर हे मस्त हे बटर मध्ये हा टोमॅटो मस्त मिक्स करून घ्या आणि याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला हलवायचे आहेत। हा एकदम म्हणजे बारीक होईल, नरम होईल हा टोमॅटो आणि मग त्याची पेस्ट होईल या बटरमध्येच। तर मस्त आपण फ्राय करून घेणार आहे या बटरमध्ये हा टोमॅटो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा टोमॅटो एकदम मस्त मी फ्राय करून याला स्मॅश करून घेतलेला आहे। जर तुम्हाला एकदम फाईन प्युरी हवी असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी करून सुद्धा ऍड करू शकता, म्हणजे मिक्सरला टोमॅटो वाटून नंतर ती बटरमध्ये फ्राय करू शकता। पण मी आता ते मस्त फ्राय करून घेतलेलं आहे। आता हे एकदम बारीक झालेलं तुम्ही बघू शकता, टोमॅटो एकदम स्मॅश झालेला आहे।
तर यामध्ये आता आपण आपले गरम मसाले आणि मिरची पूड ऍड करणार. तर मी ऍड करतोय, जे आपण गॅस बारीक करतो थोडा, जे आपण 3 चमचे मिरची पूड घेतलेली, तर मी 3 चमचे मिरची पूड ऍड करतोय. यामुळे आपल्या अंडा मसाल्याला मस्त लालसर कलर येतो. त्यानंतर गरम मसाला 2 चमचे घेतलेला मी, तर गरम मसाला मी ऍड करतोय आणि किंचितशी हळद. तर एकदम नावाला हळद घेतली, तर थोडीशी हळद ऍड करतोय आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळे गरम मसाले पण आपण मस्त फ्राय करून घेणार आहे या बटरमध्ये. मित्रांनो, करताना मस्त याचा स्मेल येतो बटरचा, बटर वेलची लवंगचं जे कॉम्बिनेशन जे फ्राय होतं बटरमध्ये आणि टोमॅटो, खूप सुंदर सुगंध येतो. तर आपण याला मस्त आता आपण मिक्स करून याला बरत याला 2 ते 3 मिनिटं मी याला असं हलवत राहीन आणि प्रॉपर एकमेकांमध्ये मिक्स करून घेईन या मसाल्यांना आणि आपल्या टोमॅटोच्या म्हणजे टोमॅटोची जी प्युरी बनवली, प्युरी नाही होती आपण बनवली, आपण जे टोमॅटो स्मॅश केले इथे, तर टोमॅटो आणि मसाल्यांना आपण एकदम मस्त मिक्स करून घेईन मी आता 2 ते 3 मिनिटं आणि ते बटरमध्ये ते फ्रायही होईल. आपले मसाले आणि टोमॅटो हे सगळे एकत्र होतील आता. तर मी 2 ते 3 मिनिटं याला हलवत मी याला मिक्स करून घेतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी 2 मिनिटं झालेली आहेत, आपला टोमॅटो आणि मसाले हे मस्त मिक्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मस्त याला एक अशी तरी सुटलेली आहे, खूपच परफेक्ट एकदम मिक्स झालेले आहे हे. तर यामध्ये आता आपण जे 2 चमचे आपण दही घेतलेलं, तर हे दही आपण ऍड करणार आहोत. मी गॅस थोडासा बारीक करतो. तर यामध्ये मी हे दही 1 मिनिटं मस्त मिक्स करतो. तर मित्रांनो, दही ऍड केल्यानंतर 1 मिनिटं मी परफेक्ट त्याला मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि दह्यामुळे हे थोडस आता ग्रेव्ही टाईप झालेलं आहे जाडसर. तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आता आपण जो ओनियन फ्राय करून घेतलेला, तो ओनियन आपण ऍड करणार. आपण ओनियन लास्टला ऍड करतोय कारण तो थोडा कुरकुरीत असतो आणि त्याचा शेवटी टाकल्यामुळे त्याचा क्रंचीपणा तसाच राहतो आणि थोडं ओनियनला स्वतःचंही तेल असते. फ्राय करून घेतल्यामुळे एक ओनियनची एक विशिष्ट चव या मसाल्यासोबत ऍड होते. मित्रांनो, अंडा मसाला करताना अंडी ही तर आपण उकडून घेतलेली आहेत आणि शेवटी ऍड करणार, पण मेन जी चव आहे या डिशची ती या ग्रेव्हीमध्ये आहे. तर ही ग्रेव्ही दही टाकल्यामुळे, हा फ्राय ओनियन टाकल्यामुळे आणि वेलची, दालचिनी हे सगळे विविध मसाले असल्यामुळे खूपच परफेक्ट आणि स्वादिष्ट होते ही. तुम्ही बघू शकता याला कलरही खूप खूप जबरदस्त आलेला आहे एकदम. आणि आपण ही बटरमध्ये करत असल्यामुळे मी याला ढाबा स्टाईल म्हणतोय, म्हणजे ढाब्यावर बसल्यासारखी तुम्हाला फील येईल जेव्हा तुम्ही ही ट्राय कराल आणि खाल. तर एकदम जबरदस्त ढाबा स्टाईल होते ही. तर मी याला क्रश्ड ओनियनला मस्त मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये आता मी पाणी थोडंसं ऍड करेन. म्हणजे जर तुम्हाला, तुम्ही बघू शकता हे ऑलरेडी प्रॉपर ग्रेव्ही आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट हवं, किती पातळ हवं, तर त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करा आणि हे सगळं मिश्रण आपण पुन्हा 2-3 मिनिटे पाण्यामध्ये उकळत ठेवणार आहोत. तर मी आता याच्यामध्ये पाणी ऍड करतो. मित्रांनो, आपली ग्रेव्ही रेडी आहे. आता ही मस्त पाण्यासोबत 2 ते 3 मिनिटं हे बॉईल होईल आपला हा ग्रेव्ही मसाला. आणि मी याला 2 ते 3 मिनिटं कव्हर करून, लीड ने कव्हर करून मी याला बॉईल करायला ठेवून देतो. तर 2 मिनिटं याला बॉईल होऊ दे. तर मित्रांनो, आपली 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता
आता तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे याला. गॅस बारीक करतो. खूपच सुंदर कलर आलेला आहे लालसर. आणि यामध्ये आता आपण आपली अंडी ऍड करणार आहोत. तर या ग्रेव्हीला जो नॉनव्हेजचा फील आता आपण देत आहोत अंड्याच्या माध्यमातून, तर ही अंडी आपण यामध्ये ऍड करणार आहोत. मित्रांनो, गॅस मी बारीक करतो. तर हा अंड्याचा जो पिवळा भाग आहे तो आपल्याला खालच्या साईडला ठेवायचा आहे. तर मी अशा प्रकारे अंडी यामध्ये ऍड करतोय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण याला आता आपण 2 मिनिटे अंड्यांना या ग्रेव्ही सोबत मिक्स होऊ दे. तर आपण मी याला पुन्हा कव्हर करून 2 मिनिटे याला या ग्रेव्ही सोबत बॉईल करायला ठेवून देतोय अंड्यांना. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2 मिनिटं झाल्यानंतर मध्ये एकदा मी या अंड्यांना पलटी मारून घेतलेली. तुम्ही बघू शकता मस्त मसाला आलेला आहे आणि अंडी चांगली शिजलेली आहे. आणि पहिला आपण ठेवताना याला हा पिवळा जो भाग आहे तो आपण खाली ठेवलेला, त्यामुळे हा परफेक्ट तो फ्राय होतो. आणि जेव्हा आपण अंड सर्व्ह करतो अंडा मसाला सोबत, त्यावेळी तो पिवळा भाग पडत नाही आणि ती डिश परफेक्ट सर्व्ह केली जाते. तर ही डिश आपली रेडी आहे. तर यामध्ये गार्निशिंगसाठी मी जी आपली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती ऍड करतो. थोडी कोथिंबीरने खूप सुंदर सुगंध येतो. तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे याला मिरची पूडमुळे लालसर. बटरचा खूप सुंदर सुगंध येतोय आणि कोथिंबीर आपण वरतून त्याला डेकोरेशन करून घेऊ थोडी. कोथिंबीरने वासही खूप सुंदर येतो. तर नेहमीप्रमाणे मी जस्ट कोथिंबीर ऍड करीन आणि याला मंद आचेवर मी गॅस बारीक करतो. मंद आचेवर 1 मिनिट कव्हर करून घेईन. आणि आता ही आपली डिश रेडी आहे. तर आपण याला 1 मिनिटाने गॅस बंद करणार आहोत आणि डिशमध्ये सर्व्ह करणार आहोत. तर मित्रांनो, 1 मिनिट झालेलं आहे, मी गॅस आता बंद करतो. हा, कोथिंबीरचा इतका सुंदर सुगंध आला ना. तर मित्रांनो, आता ही आपली डिश रेडी आहे, मी आता याला डिशमध्ये सर्व्ह करतो. तर मित्रांनो, आपली ढाबा स्टाईल अंडा मसाला ही डिश रेडी आहे. तुम्ही बघू शकता खूप चांगला कलर आलेला आहे आणि सुगंधही खूप उत्कृष्ट येतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.